स्वप्नांच्या पलीकडे ते बघा, त्या तुमच्या मित्राचा चेहरा माझ्या चेहऱ्याशी इतका मिळता जुळता असेल असं मला मला वाटलं नव्हतं खरंच. आय एम सॉरी. एनिवे ऑल द बेस्ट कटारिया साहेब. मी निघतो जरा, मला रात्रीच्या फ्लाईटने सिंगापूरला जायचं आहे. सॉरी सर. तरी मी तुला सांगत होते ना उन्मेश की हे शहर सोडून निघून जा. श्रेयसने दही अंडीच्या वेळेस पण तुला बघितलं होतं. असं सारखं सारखं नजरेसमोर आलास ना तर पकडला जाशील. नाही ग, ते मला काय पकडणार. उलट मीच त्यांना चक्रावून सोडलंय. त्यांना खात्री पडली की मी राहुल पेठे आहे म्हणून. उन्मेश, बट बी केअरफुल. ते लोक साधे दिसत असले ना तरी खूप हुशार आहेत. असू दे ना, तू बघ मीच त्यांना पुरून उरेन. आणि तसंही या राहुल पेठे त्यांच्या समोर येणारच नाही आता. तसंही तो आता सिंगापूरला निघून जाणार आहे. आणि उन्मेशच्या चेहऱ्याची पण वेगळ्या नावाची एक वेगळीच व्यक्ती आता मुंबईत येणार आहे. कोण ते मी ठरवीन नंतर. वेगवेगळ्या नावाचे पासपोर्ट आणि डॉक्युमेंट्स तयार आहेत माझ्याकडे. त्यातलंच वापरीन एखादं. तू फक्त घर सांभाळ, तिथे काहीही गडबड व्हायला नको. श्रेयसच्या प्रॉपर्टीचं आणि त्याच्या बिझनेसचं काय करायचं ते मी बघतो आता. ओके. अरे इकडे पण एक गडबड झाली अरे. काय? मी तुला लँडलाईन वरून फोन केला होता ना, तेव्हा ती श्रेयसची वहिनी नाही का, ती अन्विता, तिने आपलं संभाषण टॅप केलंय. तिच्याकडे आपल्या संभाषणाची टेप आहे. व्हॉट? हो, मी तुला म्हटलं होतं लँडलाईन वरून फोन नको करूस म्हणून. एकदाच तर केला ना रे उन्मेश. आता मला काय माहिती होतं ही बाई अशी आपल्यावर टपून बसली आहे. शी, आता ती आपल्याला ब्लॅकमेल करते. सॉरी. सॉरी काय पूर्वा, आता तिच्या हो मध्ये हो मिळवत राहा. तिथं काय करायचं ते मी तुला नंतर सांगतो, पण सावध राहा आता तिच्यापासून. हो ठीक. आणि आणखी काही गडबड करू नको आता. काळजी घे. ओके बाय. काय वाटतं तुला? मला तर काहीच कळेन असं झालंय वैदू. दोन कम्प्लिटली वेगळी माणसं एकसारखी दिसू शकतात. नाही, माझा विश्वासच बसत नाहीये की तो उन्मेश नव्हता. मला पण तेच वाटतंय ना, पण त्याने पुरावेच असे दिले की काय करणार. ते खोटे असू शकतात श्रेयस. पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स खोटं बनवायला काय लागतं? नक्की काहीतरी गडबड आहे. तू सकाळी सकाळी जे म्हणत होतास तेच खरं असेल. खरं खोटं काहीच कळत नाही ना भाई. तू म्हणजे मी ज्याला पळताना बघितलं तो उन्मेश खरा होता, की तो पार्टीत भेटला तो उन्मेश खरा आहे, की हे दोन्ही उन्मेश एकच आहे? आणि अशी एकसारखी दिसणारी किती माणसं असणार आहेत? किती माणसं भेटणार आहेत आपल्याला काही कळत नाही. गाडी थांबव. काय झालं का? काय झालं? श्रेयस वैद्य अजून आले नाहीयेत. काय करायचं ठरवलंय? म्हणजे मी मी काय करू? तू काहीच करणार नाहीये. जे काय करायचं ते मीच करणार. ते दोघे आले ना की तुमचं बोलणं ऐकवणार आहे त्यांना. ई ताई, मग अशीच ठरलं ना ग आपलं? मग आता असं का वागतेस माझ्याशी? टाइम पास लहर आली म्हणून. नको वागू. नको नको वागू. मी हात जोडते तुझ्या पुढे. प्लीज. ठीक ठीक. पण त्या मोबदल्यात तू काय देणार मला? मी काय देणार? 50,000. 50,000 द्यायचेस तू मला? 50,000? मी कुठून आणू एवढी मोठी रक्कम? माझ्याकडे नाही तेवढे पैसे. मला माहितीये का तुझ्याकडे पैसे नाहीयेत. ते असते तर आमच्याकडे भिकाऱ्यासारखे राहिली असतीस का? नाही ना. मग पण ज्यांच्याकडे तू वाचल्याला आहेस त्यांच्याकडे तरी भरपूर पैसा आहे. त्यांच्याकडनं काढून द्यायचे मला 50,000. हो, पण ते का देतील मला एवढे पैसे? आणि मी कशी मागू एवढी मोठी रक्कम त्यांच्याकडे? मला नाही पाहिजे जमणार. ए, उद्या माझ्या हातात पैसे पाहिजेत हा. मला आधीच सांगून ठेवते मी. नाही तर संध्याकाळच्या चहा बरोबर तुमच्या गप्पांचा रंगारंग कार्यक्रम त्यांना ऐकवेन मी. हा, 50,000 उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत माझ्या हातात पाहिजेत. कळलं? झोप आता. Thank you.
चल आई तुझी उपासाची खिचडी तयार असेल नाश्ता करून घे. काय आणलंय तुझ्यासाठी? काय सकाळी सकाळी? अरे तुझ्या आईची आवडीची गोष्ट आहे ती. लहानपणी माझ्याशी भांडायची, हे मला आणून दे म्हणून. आता प्रभात फेरी करायला गेलो होतो, मस्तपैकी शेव घाट्या दिसल्या, म्हटलं घेऊन जाऊया आपल्या अनुसाठी. लहानपणची अनु आठवली. तू पण ना म्हणते. हे आई काय करतेस? ठेव. नाही म्हणजे ठेव. अहो मंगळवारचा उपास आहे, विसरलीस तू? विसरलीच होते बघ मी. शेवगाठी समोर दिसल्या आणि माझा उपवासच विसरून गेले बघ मी. अशी कशी विसरलीस? अगं गेली 30 वर्ष तू कधी मंगळवारचा उपास चुकवला नाहीस आणि आज गाठ्या बघितल्या सुरू करतेस. मग त्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव टाकणार आहेस की काय आईचं? 30 वर्षात उपास बुडवला नाही म्हणे. ए ते उपास बिपास करणे आता सोडून द्या, वय झालंय तुझं. चल घे, तुझ्यासाठी आणलंय मस्तपैकी, घे तू घे. का 30 वर्षांचा उपास 40 वर्षांनी भेटणाऱ्या मित्रासाठी सोडलास ना तर देव काय रागावणार नाही. बस घे घे, तुझ्यासाठी आणलं घे. नको रे, आज तू खा, उद्या खाईन मी. हा तू खाणार नाही, मी पण खाणार नाही. तुला नको, मला नको, राहू दे. असं काय रे करतोस बंट्या तू? ना नाही तर काय, उगाच कसला पण विचार करते. अरे मन मारून खाण्यापेक्षा मनापासून खाल्लंस ना देव सुद्धा खुश होतो, समजून घेतो आपल्याला. मग पण काका उपास पोडायचा अट्ट्यास का करताय? उद्या खाईल ना, उद्या. असू दे रे यशवंता, त्याला काही बोलू नको. त्याने आता एवढं प्रेमाने आणले माझ्यासाठी, खाते मी. खाते. गेला गेला तुझा श्रावण बाळ नाश्ता करायला गेला. असू दे रे. वा घेतो घेतो. वा वा बापरे. हे बातमी बघ ना, आतापर्यंत जगातला सगळ्यात मोठा फॅशन शो मुंबईमध्ये, जगातले सगळे नामांकित ब्रँड आणि डिझायनर्स येणार आहेत मुंबईत. अरे बरं श्रेयस, माझं खरं म्हणते त्या सक्सेनांशी बोलणं झालं. ते विचारत होते की तुम्ही त्याच्या फ्रेंडच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला इंटरेस्टेड आहात का म्हणून. बघ म्हणजे त्यांचा माल US ला पोहोचला की आपल्याला आपले पैसे परत मिळणार. तुला काय वाटतं? कळत नाही म्हणजे सक्सेनांना ओळखतो मी खूपच चांगलं, पण त्यांच्या त्या फ्रेंड्सला नाही ओळखत ना. मला असं वाटतं ना श्रेयस की आपण ना हे सगळे व्यवहार सक्सेनांना मध्ये लूप मध्ये ठेवून करूया, नाही का? म्हणजे ते साक्षीदार राहतील या सगळ्या व्यवहाराला, मग आपण सेफ राहू. विल बी इन सेफ झोन. ठीक आहे, मग उद्याच मी अकाउंट मध्ये सांगतो आणि पैसे ट्रान्सफर करतो. चालेल. काय झालं बाबा? भूक लागली. नाश्ता तयार आहे ना? हो हो आहे तयार. ममताताई पूर्वाला पण बोलवा ना. कशी आहेस बेटा? ठीक आहे. हॅलो. हो मला कळतंय तुमचे पैसे द्यायचे आहेत, पण अहो मी तरी काय करू? मी कुठून आणू पैसे? नाही उन्मेष होता तेव्हा गोष्ट वेगळी होती, पण अहो आता माझी परिस्थिती समजून घ्या हो तुम्ही. मी कुठून आणणार? हॅलो. अरे देवा आता कुठून आणू मी पैसे?
नहीं है तो अरे उन्मेष ने एका माणसाकडून पर्सनल लोन घेतलं होतं, पण उन्मेषची कंपनी बंद पडली आणि तो ते पैसे चुकवू शकला नाही. उन्मेष जर यूएस प्रोजेक्ट थ्रू झालं असतं ना तर ते पैसे आम्ही फेडू शकलो असतो. पण का देस उन्मेष? अरे आता तो माणूस मला सारखे सारखे कॉल करतोय, त्याला त्याचे पैसे परत हवेत, ते कुठून देऊ? किती पैसे? जाऊ दे ना श्रीवास, तू नको काळजी करू, ते माझे दागिने विकून फेडेन त्याचे पैसे. पण लॉकर मधून दागिने काढून तू देईपर्यंत एक दोन दिवस तरी लागतील. पूर्वा वेळेपणा करू नकोस, दागिने वगैरे विकण्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला अमाऊंट सांग, मी तुला पैसे देतो. नको श्रेयस, आधीच तुम्ही दोघं माझ्यासाठी इतकं करताय. पूर्वा अमाऊंट सांग. 1,00,000. मी तुला 1,00,000 रुपये कॅश देतो, स्वतः गाडी घेऊन जा, ताबडतोब त्या माणसाला पैसे दे. थँक्स, थँक्स श्रेयस. एक लाख चांगलीच मुरली आई बया. मी 50,000 मागितले तर हिने लगेच 1,00,000 केले त्याचे. म्हणजे 50 मला देणार आणि 50 स्वतः ठेवणार. वा, ही माझ्यापेक्षा हुशार निघाली. तुझे 50,000 मिळाले, मी घेऊन येते आज. अरे बरं झालं आलास, ये सही कर. 25,00,000 चेक आहे सक्सेनाचा. हां दादा, आपल्याकडे 1,00,000 रुपये कॅश असतील ना? आहे ना, ते जरा पूर्वाला देणार आणि एक गाडी सुद्धा. हे काय चालवलं श्रेयस तू? दादा, रे उन्मेषने 1,00,000 कर्ज घेतलं होतं एका माणसाकडून, तो आता पूर्वाला त्रास देतोय म्हणून. तुला कळत नाही का, उन्मेष मोठा माणूस होता, मोठा. मुंबईत 2-2 घर आहेत, फार्म हाऊस आहे, गाड्या घोडे सगळे आहे त्याच्याकडे. तुला काय वाटतं त्याने पूर्वाच्या नावावर काही ठेवलं नसेल? 1,00,000 रुपये जास्त होत आहेत, काय बोलतो? आता पॉइंट आहे, पण ते बघ, ते आता आपल्या बरोबर राहते ना. आणि हे बघ, आता देऊ, पुढचं बघूयात ना पुढे. पण कसं, ती आता आपल्याकडे, ती आता आपली जबाबदारी आहे, तो आता देऊयात ना. मला हे पटत नाही, कळलं? तू वैद्यशी बोल एकदा, मग बोल. नाही, मला विचारायची काहीच गरज नाही. श्रेयस जे काही करतोय ते योग्यच करतोय. बरं, आपल्याला पूर्वाचं नाव हॉस्पिटलमध्ये नोंदवायचं आहे, आपण दुपारी जाऊयात आज. एक मिनिट, म्हणजे तू, तुम्ही दोघं तिचं बाळण पण करणार तिथे? भाऊजी, आत्ता सध्या तिचं आपलं असं कोणी नाहीये तिची काळजी घेण्यासाठी, त्यामुळे मला असं वाटतं की अशा अवस्थेत तिला आपण वाऱ्यावर नको सोडायला. मी पैसे घेऊन येतो. दुपारी जाऊयात हा आपण. ठीक आहे, आज दुपारी जाऊयात. हे पैसे त्यांना देऊन येतो, मग आपण सक्सेनांकडे जाऊया. ठीक आहे.
हॅलो, बोला मिस्टर पाटकर. कुठे आहात? ॲज युजुअल अल्टिमेट फॅशन शोच्या व्हेन्यूवर. अल्टिमेट फॅशन शो? नक्की कुठे आहे याचा व्हेन्यू? मोस्ट ऑफ द बिझनेस एक्सपोज जिथे होतात तिथेच. तिथेच पुढे एक हॉल आहे. सरळ ये. बरं, आम्ही अर्ध्या तासात पोहोचतो. अर्धा तास म्हणजे खूप उशीर होईल. लवकर ये. मी पण माझं काम आटपतो आणि तुझ्यासाठी फ्री राहतो. ओके बाय. सर, कॉस्ट्युम्स कधी रिव्ह्यू कराल? गिव मी 5 मिनिट्स. 5 मिनिटात मी तिकडे असेन. ऑलराईट सर. कम ऑन गर्ल्स, हरी अप, सनी येणार आहे 5 मिनिटात कॉस्ट्युम्स चेक करायला. आर यू गर्ल्स रेडी? डू इट फास्ट. ओके, 5 मिनिट्स ओव्हर. शहरातले फारच नावाजलेले यंग बिझनेसमॅन मला भेटायला येणार आहे. मी म्हटलं तू आलास असत. हो चालेल ना, चला जाऊया. ऑलराइट गर्ल्स, ऑल द बेस्ट. दारातून चाललो होतो, उन्मेषचा फोटो दिसला म्हणून बघायला आलो. कसा होता रे हा उन्मेष? अतिशय चांगला होता, अगदी मनमिळवू मुलगा होता. अगदी 2 भेटीतच घरच्यांसारखा मिसळून गेला होता तो. खरं म्हणजे तो श्रेयाचा बिझनेस पार्टनरच होता. रादर त्याच्यामुळेच ओव्हरसीजचे एका प्रोजेक्टचं काम पूर्ण होणार होतं. खरं तर कंटिन्यू झालं असतं तर खूप चांगले संबंध झाले असते. तुम्हाला माहिती आहे पूर्वानी असा भलतसलता आरोप त्याच्यावरती केला आणि ते तर मला पूर्ण अनाकलनीय आहे. त्याही पेक्षा मला अनाकलनीय वागणं वैदेहीचं वाटतंय. मला सांगा, कोणती बाई एखाद्या पुरुषावरती असे आरोप करते? अशा बाईला एखादी स्त्री घरात ठेवेल का? नाही ना. पण हिने केलंय ना तसं. हा, कदाचित ते मूल श्रेयस असेल म्हणून दिलं असेल. शक्यच नाही, होऊच शकत नाही असं. मी वैदूचा स्वभाव ओळखतो ना. जर समजा हे मूल श्रेयसच असेल तर ते आयुष्यात श्रेयसला कधीही माफ करणार नाही. आणि जर ही बातमी खोटी असेल तर ती पूर्वाला 1 सेकंद घरात ठेवणारा पहिली हाताल धरून बाहेर काढेल. वैदून असं काहीच केलं नाही आहे. का असं ती वागते तेच कळत नाही. कदाचित तिला निर्णय घ्यायला वेळ हवा असेल.